आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे व्हायरसची बाधा ही फक्त माणसांना होत नाही तर टोमॅटोच्या पिकाला सुद्धा झाली आहे. मी असं का म्हणते असं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण बऱ्याच एकरवरचे जे टोमॅटोचे क्षेत्र आहे हे फुकट गेलंय. पाहूया त्यावरचा हा एक रिपोर्ट. टोमॅटोला व्हायरसची बाधा. प्लास्टिक टोमॅटोमुळे हजारो एकरांवरील पीक वाया. शेकडो टन टोमॅटो फेकण्याची वेळ. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरपट्टा टोमॅटो हब म्हणून ओळखला जातो, पण सध्या शेतकऱ्यांवर शेतात पिकलेला टोमॅटो उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. कारण सध्या या भागात प्लास्टिक टोमॅटो नावाच्या व्हायरसनं थैमान घातलंय. टोमॅटोच्या फळाला काळी आणि पांढरी बुरशी धरते, त्यामुळे टोमॅटोला गरच राहत नाही. फळ लाल होण्याऐवजी पिवळं पडतं, या टोमॅटोला वजन नसतं. फळाच्या आकारातही विकृती येते. तो शिजत नसल्यानं त्याला प्लास्टिक टोमॅटो नाव पडलंय. ऐन हंगामात प्लास्टिक टोमॅटोमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा झालाय. तालुक्यामध्ये तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो व्हायरस दिसतोय, तर त्याचं मेन कारण आहे व्हेक्टरमुळे तो ट्रान्समिशन होतो. म्हणजे मावा, तुडतुडे, सफेदमाशी, फुलकिडे ह्या किडींमुळे हा रोग जास्त प्रमाणात फैलावतो. जुन्नर, आंबेगाव, शिरूर भागातल्या 50% टोमॅटोच्या मळ्यांवर या रोगाचा प्रादुर्भाव आहे. खरीपापूर्वी टोमॅटोच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती मोठी रक्कम येते. यंदा मात्र प्लास्टिक टोमॅटो रोगानं शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाहीये. या रोगाची तीव्रता अतिशय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील काळामध्ये या रोगावरती नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभाग कुठल्या पद्धतीने उपाययोजना करतात हे करत पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रोहितास गाडगे, साम टी व्ही, राजगुरुनगर, पुणे.